अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील निंबा गावात दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री खासदार राजू शेट्टींची जाहीर सभा झाली आहे. निंबा गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोयाबीन कापूस शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कापूस सोयाबीनच्या प्रश्नावर येत्या 19 ऑक्टोबर पासून विदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिलाय. मोदींनी शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अच्छे दिन नव्हे तर लुच्चे दिन आणल्याचा घणाघात खासदार शेट्टींनी केलाय. उठसोट गावात येऊन जिल्ह्यात येऊन मिरवणाऱ्या भाषण करणाऱ्या खोटं आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांना ठोकलं पाहिजे का नको? नुसतं ठोकलं, कपडे फाडून उडवून तुडवून त्यांना मारलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचं मत काय म्हणा? आता मारलं पाहिजे म्हणजे मी काय कोल्हापुरातलं माणसं पाठवून मारायला? कुणी मारलं पाहिजे? तुम्ही मारलं पाहिजे. बरं, ते मारणं चुकीचं आहे का बरोबर आहे? कारण सरकार आपलं देणं आहे आणि त्यामुळे आम्ही बँकेचं देणं देऊ शकत नाही. मग आम्ही मंत्र्याला ठोकलं तर आमचं काय चुकलं? काही चुकलेलं नाही.